IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. एबीपी माझाच्या बातमीनंतर मनोरमा खेडकरांवर हा गुन्हा दाखल झालाय. तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामधून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आलेली असून जिल्हा शासकीय रुग्णालयामधून 2018 नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली. डोळे आणि मानसिक आजाराचं एकत्रित प्रमाणपत्र 2021 देण्यात आलेलं होतं. तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिलं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. शासकीय रुग्णालयात दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितलंय. पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आलेले आहे. 2018 डोळ्यासाठी देण्यात आलेलं होतं आणि 2021 मनोविकार विभागाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं होतं आणि 21 फायनल त्यांचं दोन्ही याचं एकत्रित करून त्यांनी तत्कालीन मंडळाने त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिल्याचं नोंद अभिलेखावर आढळून आलेली आहे. दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतलेला आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिवंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र त्यातच आता एक मोठा खुलासा झालेला आहे, तो म्हणजे अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फतच त्यांना हे दिव्यंगत्वाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते देण्यात आल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 नेत्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि 2020 मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र जे आहे तर ते देण्यात आल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे. या संदर्भामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी या संदर्भामध्ये माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. यात जर आपण प्रामुख्याने बघितलं तर 2021 नेत्र दिव्यांगत्व असेल आणि मानसिक आजाराचं प्रमाणपत्र जे आहे तर ते एकत्रित पद्धतीनं तत्कालीन वैद्यकीय मंडळानं हे प्रमाणपत्र दिलं असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी खरं तर दिलेली आहे. सोबतच आपण जर बघितलं तर मार्च 2021 समाज कल्याण विभागामार्फत हे प्रमाणपत्र जे आहे तर ते पूजा खेडकर यांना पोस्टानं पाठवले असल्याची देखील खात्रीदायक माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे. खरं तर हे प्रमाणपत्र जे आहे तर ते कोणत्या आधारे देण्यात आलेलं आहे, त्या संदर्भामधले कुठल्या तपासण्या ज्या आहेत तर त्या झालेल्या आहेत, कुठले कागदपत्र जे आहे तर ते खेडकर यांच्याकडनं जिल्हा शल्य चिकित्सक असेल किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जमा करण्यात आलेले आहेत तर त्याचा शोध जो आहे तर तो घेतला जात आहे. त्याच्या नोंदी ज्या आहेत तर त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र या नोंदी असेल किंवा इतर जे कागदपत्र आहे याची तपासणी करण्यासाठी 2 लागणार असल्याची माहिती जी आहे तर ती जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. संभाजीनगर.